1858 ह्या दिसा शहीद ते झाले. 10 फेब्रुवारी 1858 ह्या दिसा ते शहीद झाले. 1857 वर्षा भारताच्या पहिल्या सुटके झुजा वेळार इंदोर आणि धार वाठारात ब्रिटिश सैन्य आड सुरू असलेल्या झुजात सुटके झुजाऱ्याक मदत केली. बली हांच्या सैन्यान ब्रिटिशाकडच्यान ऑक्टोबर 1857 धार जिखून घेतले, पूण हाचेर ते चड दीस नियंत्रण दवरपाक शकले ना. ब्रिटिशांनी परत धार ताब्यान घेतले. बली हांणी अमझेरा राज्याच्या लालगड किल्ल्याचेर सैनिकांक तयार केले. तेच वांगडा तांणी थळाव्या आदिवासीक वांगडाय घेतले. किल्ल्याचेर खरी लढाई सुरू जावचे पयली बली हांका तांचे मुख्यमंत्री गुलाबराव हांणी सुरू केल्ल्या भासाभाषेत वाटेकार जावपाक भायर वचपाचे आशिल्ले, पूण तांकां कादयेंत उडयले आनी फाशी दिली. शहीद बखत बली हांकां आमची आर्गां. आयज आमी सुटके झुजारी बाबू सिंह हांकांय आर्गां ओंपतात. 10 फेब्रुवारी 1945 ह्या दिसा ते शहीद जाल्ले. दुसऱ्या विश्वयुद्धा वेळार ते ब्रिटीश भारतीय सैन्यात आशिल्ले, पूण 1942 वर्सा बाबू सिंह आझाद हिंद सेनेत सामील जाले. बर्मात सुरू आशिल्ल्या ब्रिटिशा आडच्या झुजांत ते शहीद जाले. शहीद बाबू सिंह हांकां आमची आर्गां. वचूया मुखावेल्या खबरां कडेन. अर्थसंकल्पा उपरांत पयली आनी ह्या अर्थीक वर्साची निमाणी द्विमासीक मुद्रीक नितीची घोषणा आयज भारतीय रिझर्व्ह बँकेन केली. मे 2020 उपरांत कळंतराच्या दरांत बदल केल्लो ना. कोविड वाशिनीकरण मोहिमेन अर्थवेवस्था जाग्यार घालपाक मजत केली अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हांणी पत्रकार परिषदेत दिली. वाटी म्हारगाय हो हुस्को करपाचो विषय आसा अशेंय तांणी सूचित केलें. Also decided by a majority of 5-1 to continue with the accommodative stance as long as necessary to revive and sustain growth on a durable basis and continue to mitigate the impact of COVID-19 on the economy while ensuring that inflation remains within the target going forward. The marginal standing facility, that is MSF rate and bank rate, remain unchanged at 4.25%. The reverse repo rate also remains unchanged at 3.35%. The MPC flagged the potential downside risks to economic activity from the highly contagious Omicron variant. Reassuringly, the symptoms have remained relatively mild, and the pace of infections is moderating as quickly as it surged. देशव्यापी कोविड वाशिनीकरण मोहिमेत आतामेरेन 171,46,00,000 परस अधिक वाशिनां दिल्यात. काल एका दिसा 46,44,000 कोविडा आडची वाशिनां दिल्यात अशी माहिती केंद्रीय भलायकी मंत्रालयान जारी केल्ल्या पत्रकात दिल्या. देशात कोविड दुयेंसांतल्यान बरे जावप्यांचे प्रमाण आतां 96.95% इतलें जालां. काल एका दिसाक 1,67,000 दुयेंती कोरोना मुक्त जाल्यात. देशांत बरे जाल्ल्या दुयेंतींचो आंकडो 4,11,80,000 इतलो आसा. मजगतीं गोंयांत आयज 296 नवे कोरोना दुयेंती मेळ्ळे, तातूंतले 22 कोरोना दुयेंती हॉस्पिटलांत उपचारा खातीर दाखल जाल्यात. सध्या 3,202 कोरोनाचे सक्रीय दुयेंती आसात. आयज 4 दुयेंतीक मरण आयलें. बरे जावप्यांचें प्रमाण 94.14% इतलें आशिल्ल्याचें भलायकी मंत्रालयान जारी केल्ल्या पत्रकांत दिलां. गान साम्राज्ञी भारतरत्न सर्गेस्त लता मंगेशकर हांच्या अस्थींचें विसर्जन आयज नाशीक त्र्यंबकेश्वर हांगा जालें. आदित्यनाथ मंगेशकर हांणी नर्मदा न्हंयत अस्थी विसर्जन केलें. ह्या वेळार मंगेशकर कुटुंब आनी सर्गेस्त लता दिदींचे चाहते व्हडा संख्येन हाजीर आशिल्ले. गानसाम्राज्ञी लता मंगेशकर हांकां 8 फेब्रुवारी दिसा मरण आयिल्लें. आनी आता खेळा म्हळ्यार क्रिकेट. अहमदाबादेतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर काल जाल्ल्या क्रिकेट सर्तीत वेस्ट इंडिजाक 44 धावण्यांनी हारोवन भारतान 3 दिसांच्या 1 दिसाच्या माळेंत 2-8 अशी निर्णायक आघाडी घेतली. वेस्ट इंडिजाचे मुखार जैत मेळोवपा खातीर 238 धावण्यांची मोख दवरली, पूण तांचो खेळ 193 धावण्यांचेर सोंपलो. शमर ब्रुक्सान हांणी सगळ्यांत चड 44 धावण्यो केल्यो. भारताच्या वतीन प्रसिद्ध कृष्णान सगळ्यांत चड 4 विकेटी घेतल्यो. भारतान अंदू खंयच्याय फॉर्मेटांत जिखिल्ली ही पयली माळ आसा.
आणि आता पळूया आजचे तापमान. पणजे वेधशाळेन कळीत केला त्याप्रमाणे आयचे चढान चढ तापमान 30.8 सेल्सियस झाल्यार उण्यात उणे तापमान 18.6 सेल्सियस इतले नोंद झाला. आणि आता खबरो सोपोच्या परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. उत्तर प्रदेश विधानसभेच्या 58 सुवाता खातीर झाले मतदान. 623 उमेदवार आजमायतात आपले राजकीय भवितव्य. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची आज म्हापशा जाहीर प्रचारसभा. सकाळी उत्तर प्रदेशातल्या सहारणपूर जिल्ह्यात विष्णू प्रचारसभेत घेतलं वाटो. दोन 2025 वर्षा मेरेन गोय हे संसारिक स्टार्टअप केंद्र जातले. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आणि दिवचलच्या प्रचारसभेक उक्तायलो हावेस. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि फोंड्या जिल्ह्या प्रचारसभेत केले मार्गदर्शन. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2 महिन्याळ्या मुद्रित नीतीक मान्यता आहे. कळंतराच्या दरात कायच बदल करूक ना. आणि अहमदाबादेत झालेल्या भारत वेस्ट इंडिज खेळात 3 एकदिवसाच्या दुसऱ्या क्रिकेट खेळा माळेत भारताच्या पंगडान 44 धावण्यांनी मिळाले जैत. आणि आता महत्वाची सुचवणी. कोरोनाची भिरांत अजून सोपूक ना. स्वतःच्या वांगडा हेरांची भलायकी सांभाळप ही आमची जापसालदारकी. हाच्या खातीर आम्ही सुरक्षित अंतर राखूया, योग्य तरेन मास्क घालूया, हँड सॅनिटायझरचो उपयोग करूया आणि शाबवान हात धुवया. वाशीन हेच ह्या दुयेंसाचेर वखद जावन आसा. त्यांना जर तुम्ही अजूनही वाशीन घेऊक ना जाल्यार बेगिनात बेगीन वाशीन घेऊया आणि कोरोनाचेर जैत मिळवूया. पणजी दूरदर्शन केंद्राच्यो खबरो आता तुम्ही सामाजिक संकेतथळा लेगीत पळोवपाक शकता. ते खातीर आमचे ट्विटर हँडल, फेसबूक पेज, डीडी फ्री डिश चॅनल क्रमांक 91, तसेच डिश टीव्ही चॅनल क्रमांक 1228 फॉलो करात. तसेच आमच्या खबरापत्रांचे थेट प्रसारण यूट्यूब चॅनल डीडी न्यूज पणजीचेर तुम्ही पळोवपाक शकतात. आणि इतल्यान हे खबरापत्रांक सोपता. नमस्कार. हमारे परफॉर्मेंस इस पैंडेमिक के समय और ग्लोबल परफॉर्मेंस को एक बार देख लेंगे. इंडिया एस्टिमेट ही बोल रही हूं.